and we came back together. I mean, back in Nan. चॉकलेट नान कटाइएगा चॉकलेट नान कटाइए आहे मिनर लॉटरी मित्रांनो खरच सह्याद्रीत मिनर लॉटरी आहे तुम्हाला दाखवतो वरती नमस्कार मित्रांनो मी आहे शंकर आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल रोमर शंकर. मित्रांनो आता आपण आहोत निरगुड पाड्यामध्ये आणि या हॉटेलमध्ये आपला नाश्ता झालेला आहे. आपण इथून आता हॉटेलच्या बरोबर समोर ती वाट पकडणार. समोर जो आहे तो बसगड आहे, त्याला भास्करगडही म्हणतात. तसंच ही नागफणी आहे आणि हा समोर दिसतोय माझ्या पाठीमागे बरोबर तो हरिहर आहे. तर हॉटेल न्यू हरिहर हे नाव आहे जिथे आपण काल रात्री स्टे केला होता, जिथे आपण सगळं सामान ठेवलेलं आहे. आपण गड उतार होऊन जेवणासाठी इकडेच येणार आहोत. समोर हॉटेल आहे तर चला पुन्हा हा मॅडसोबतचा एक नवीन ट्रेक आहे. आणि आज आपल्यासोबत 24 जणांचा ग्रुप आहे. चला तर मग पाहूया भास्करगड. मित्रांनो इथे हॉटेल भास्करगड आहे, हे आपल्या भावाचं आहे जगदीश इकडे जगदीश पारधी, आपला भाऊ आहे छोटा, तर त्याचं हॉटेल आहे इथे. इथे तुम्हाला चहा पाणी नाश्ता, इथे टेंट पण तुम्हाला अवेलेबल होतील होतील ना. तुम्हाला सगळी इथे जेवणाखावण्याची सगळी सोय भेटेल इथे. तर तुम्ही आलात तर इथे आवर्जून भेट द्या. अगदी गडाच्या पायथ्याशी आहे, मागे पुढे थांबायची गरज नाही. टेंट मागे टेंट हा हे बघा, इथे तुम्हाला टेंट पण लावायला, कॅम्पिंग करू शकता तुम्ही इथे. टेंट पण तुम्हाला इथे रेंटने भेटतात, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आपलं घर समजून यायचं. आपल्या हॉटेलपासून जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत आपण चालत आलो पुढे. आणि पुढे आल्यावर तुम्हाला भास्करगड अशी पाटी लागेल. त्या दिशेने तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवायची. आपल्यासोबत फर्स्ट ट्रेक करणारेसुद्धा आहेत आणि अनुभवी माणसंसुद्धा आहेत. त्यामध्ये हे फर्स्ट ट्रेकर आहेत, ह्या मॅडम आहेत आणि ह्या मॅडम आहेत. पाठीमागे भुवन्स कॉलेजचे प्रिन्सिपल सर आहेत, स्वतः व्हाईस प्रिन्सिपल सर. तर तेही खूप अनुभवी आहेत. ह्या फिटनेस ट्रेनर आहेत आणि त्या हळूहळू का होईना तर त्या पाठीमागे त्यांच्या सिस्टर आहेत, त्याही टीचर आहेत. हो संध्या मॅडम पण पुढे चढतात. हे बघा ह्या मॅडम पूर्ण इंडिया फिरलेल्या आहेत. वय फक्त 16. बघून घ्या भास्करगड फोर्ट. त्या मॅडम पूर्ण इंडिया फिरलेल्या आहेत, सरांच्या वाईफ आहेत त्या. मित्रांनो त्या कृपाली ना, ह्या कृपाली मॅडम आहेत. ह्या मॅडच्या मेंबर्स आहेत पण बरीच वर्ष गॅप नंतर त्या पुन्हा जॉईन झालेल्या आहेत. तर त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, मी नाही सांगत, त्या स्वतःच सांगतील. बोला मॅडम. मी आधी खूप मॅड बरोबर ट्रॅक केले आणि एक वेगळाच अनुभव होता तो. सेफ्टी, सिक्युरिटी, फन सगळं टेकन केअर ऑफ. आणि मग
काही कारणामुळे वर्ष ट्रेकिंग केलं नाही आणि परत चालू करायचं म्हटलं तर एक दोन ग्रुप बरोबर गेले. इट वॉज फन बट नॉट ॲज सिरियस ॲज इट इज इन मॅच. सिरियस ॲज इन जी सेफ्टी घेतात, जी केअर घेतात, मजा पण असते आणि सिक्युरिटी पण असते. तर ते मला मॅचशिवाय कुठे नाही मिळालं. सो आय सर्च्ड अँड दे सर्च्ड अँड वी केम बॅक टुगेदर. आय मीन बॅक इन मॅट. तर असे काही मॅटबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील मित्रांनो. आता पण आम्ही जे सगळे निघालो आहोत ते असेच नाही निघालो आहोत. डॅडींनी सगळ्यांचा इन्शुरन्स केलेला आहे. ओके, तर हे इतर ग्रुप कुणी हे झंझटमारी करायला बसत नाही. इकडे कसं असतं, जे पण काही प्रॉफिट होतं, प्रॉफिट होत नाही सहसा, पण जरी झालं तरी ते आदिवासी पाड्यामध्ये कपडे वाटणं, पुस्तकं वाटणं, वह्या वाटणं किंवा दिवाळी फराळ वाटणं. काही ठिकाणी कचऱ्याचे डब्बे नाही आहेत, तिकडे कचऱ्याचे डब्बे लावणं, गड संवर्धनाची कामं, त्याच्यामध्ये हा पैसा सगळा गुंतवला जातो. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर वाटलं की मॅटबरोबर एक एक्सपिरियन्स केला पाहिजे तर आवर्जून मित्रांनो भेट द्या आणि मॅटबरोबर एखादा तरी ट्रॅक करा. म्हणजे तुम्हाला अनुभव येईल की मॅट म्हणजे नक्की काय आहे. हां, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगर रांग पसरलेली आहे, त्यास त्र्यंबक रांग म्हणतात. ही रांग दोन भागात विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात ब्रह्मगिरी व अजनेरी हे किल्ले येतात. मित्रांनो, या गडावर तुम्ही येताना तुम्हाला काही अंतर पुढे चालून आलात की इथे दोन वाटा दिसतात. एक उजवीकडे जाते ती, समोर एक खिंड दिसते, दोन डोंगर आहेत त्यांच्यामध्ये खिंड आहे. ही वाट तुम्हाला तिकडे घेऊन जाणार. तिकडूनही वाट आहे वर चढायला, पण ती डिफिकल्ट आहे. आपण डाव्या हाताचा रस्ता पकडायचा आहे, जी डाव्या हाताला वाट जाते ती पकडायची आहे. ही बघा ह्या साईडला. ओके, तर असे तुम्हाला इथे रिबिन दिसणार लावलेले, काही मार्किंग असतात. हे बघा, ह्याला किरण म्हणतात. तीन दगड जे आहेत हे असे लावलेले दिसतात, ते तुम्हाला सांगतात की ही वाट आहे. तर हे जंगलातले साईन आहेत सगळे, जे तुम्हाला वापरायचे आहेत आणि जे तुम्हाला माहिती पाहिजे. मित्रांनो, समोरच भास्करगड आहे आपल्या. हे बघा, वरती झेंडा आहे. मित्रांनो, या कातळाच्या उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे. डाव्या बाजूने गेलात तर तुम्ही गुफा बघू शकता. तर गुफा आपण येताना बघणार आहोत. मित्रांनो, इथे दगडात कोरलेल्या शिड्या आहेत. या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे कातळात कोरलेला हा सर्पिलाकार जिना. या जिन्याच्या दोन्ही बाजूला 10 फूट उंचीच्या कातळ भिंती आहेत. मित्रांनो, राजा शिव छत्रपती परिवार
हा ग्रुप नाशिकवरून आलेला आहे आणि ते संवर्धनाचं काम करतो. तुम्ही बघू शकता इथे या पायऱ्या तुम्हाला आता मोकळ्या दिसतात. एवढ्या दगडी काढलेल्या आहेत, मातीचा इथपर्यंत लेअर होता. पुढे तुम्हाला दरवाजा पण दाखवतो, तिथे अक्षरशः सरपटून जायचे पूर्वी. आपण वरती टाकीचं काम केलेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता पायऱ्या पूर्णपणे जमीन दोस्त आहेत, दिसत नाहीत अक्षरशः. थोडं ढिगार आहे, ते मोकळं करण्याचं काम लो करतात. ह्यांच्यासाठी मित्रांनो एक लाईक पाहिजे आपल्याला. हळूहळू पाणी कुठून? मारुतीच्या मंदिराजवळ. मारुतीच्या मंदिर आहे का? पाणी आहे का? पिण्याचं पाणी आहे. चला, हे आम्ही केलेलं काम कुठेतरी कामी येते. ते काम आपणच केलेलं आहे. हे बघा, हे मिनरल वॉटर आहे मित्रांनो. खरंच सह्याद्रीतलं मिनरल वॉटर आहे. तुम्हाला दाखवतो वरती, खूप मोठ्या जोड टाक्या आहेत आणि त्या पूर्णपणे जमीन दोस्त झालेल्या आहेत, पूर्णपणे माती येतात. त्याच्यातली काय एक टाक्या आम्ही ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. आता गेली 3-4 वर्ष झालेली आहे, कोरोनामध्ये गॅप पडलाय. बघू, चला. प्रवेश द्वार आहे. पूर्वी ह्या ज्या तुम्हाला शिड्या दिसत आहेत, या काही दिसत नव्हत्या. तुम्ही जुने जर फोटो बघितले ह्याचे, तुम्हाला हा दरवाजा इथपर्यंत माती भरलेला दिसेल. ते मार्किंग अजूनही दिसते. ही जी मार्किंग आहे, इथपर्यंत पूर्णच्या पूर्ण माती भरलेली होती आणि इथून येण्याचा हाच मार्ग अक्षरशः खाली वाकून सरपटत द्यावा लागायचा. तर काही संस्था याच्यावर काम करतायत आणि हे काम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. आता जी खालची माती आहे ते खाली टाकण्याचं काम ते करतात. म्हणजे ती माती खाली टाकली का हा पायरी मार्ग जो आहे तो पूर्णपणे मोकळा होणार. ट्रेकिंगला कधीही तुम्ही गेलात की हे इन्स्टंट एनर्जी सोर्स वापरायचे. डाळिंब म्हणा, हे डाळिंब नाही आहे, ग्रेप्स आहे. तसंच संत्री, मोसंबी, केळी येताना खायची. पण असं ऊन लागत असेल तर असे ज्युसी फ्रूट खायचे, म्हणजे इन्स्टंट एनर्जी येते. बापरे, इथे मधमाशांचा पूर्ण झुंबड आहे. मधमाशांची पूर्ण गँग आहे. जर एखादी चावली तर आपल्याला महाग पडेल. ते तिकडे पाण्याची टाकी आहे, इथे एक पाण्याची टाकी आहे. याच्यात पाणी नाही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. पुढे पूर्ण पठारी भाग आहे, आपण एक्सप्लोर करूया आणि मग वरती जाऊया. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गाने नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बसगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. दुसरा टप्पा त्या बाजूला आहे. दादू एवढा खुश का होते माहिती का मित्रांनो तुम्हाला? कारण ही जी हा चौतारा त्याने ना त्याने स्वतः बांधलेला आहे तो. म्हणजे हा पूर्ण पडला होता. ह्या सगळ्या दगडी जर रचलेल्या आहेत अजून त्याला तसं साबूत बघून मला खूप साबूत. पूर्ण ते पूर्ण देव का, हे पूर्ण साबूत बघून त्याला खूप आनंद झालेला आहे.
खरंच मित्रांनो आपण जेव्हा चांगलं काम करतो ना आणि ते काम तसंच राहतं आणि ते बघून मित्रांनो खरंच खूप भारी आनंद होतो. तसं दादूसला झालेलं आहे आता सध्या. ते बघा किती मस्त लेणी रचल्या होत्या दादागडी. गडावर तुम्हाला ठिकठिकाणी असे चौतरे पाहायला मिळतील. हे सैनिकांच्या राहण्याची सोय असेल. कारण इथून जे गड दिसतात हा बेसिकली लक्ष देण्यासाठी बनवलेला किल्ला आहे. वॉश टॉवर आहे, समोर नागपणे आहे, हरिहर दिसतोय, दुर्गभंडार, आंजनेरी. तर त्याच्यासाठी या चौक्या असाव्यात असं मला तरी वाटतंय. हिडो ॲडव्हेंचर शॉप डोंबिवली याचे मालक संतोष कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या टाकीचे काम करण्यात आले होते. समोर मारुतीचं मंदिर आहे आणि ही पाण्याची टाकी आहे ज्याचं गेली 3 वर्ष काम चालू होतं. लॉकडाऊनच्या आधी आम्ही ही पूर्ण टाकी मोकळी केली होती. 1/4 अजून तिथपर्यंत बाकी आहे आणि पूर्वी त्याच्यात पाणी नव्हतं कारण पूर्ण इथपर्यंत माती होती जेवढी तुम्हाला आता दिसते तिथपर्यंत. पूर्ण पूर्ण चौकण 12 फूट खोल आपण खोदून सगळी माती काढली होती आणि ही माती इकडे रचलेली आहे. तुम्हाला माती दिसते ती याच्यामधली आहे. आणि हे काम बघून मित्रांनो एवढा आनंद होतोय ना कारण आज हे पाणी पियायला मिळतंय. इथे भास्करगडावर पाणी नाही, भास्करगडावर पाणी नाही हे ऐकत आलो आहोत. पण आज इथे आपल्याला पाणी पाहायलाही मिळतंय आणि पियायलाही मिळतंय. मित्रांनो आता आपण गड एक्सप्लोअर करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा सगळे चौतरे आहेत इकडे पूर्ण वरती पण आहेत. हे बघा इथे एक पाण्याची टाकी आहे, मातीने भरलेली आहे पूर्णपणे. इकडे डाव्या बाजूला परत काही घरांचे अवशेष आहेत. मित्रांनो ही गडाची दुसरी बाजू आहे. वरती झेंडा लावलेला आहे वाऱ्यामुळे फाटून गेलाय तो. हा बुरुज आहे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी. तुम्हाला इथे पण पाण्याच्या 2 टाक्या पाहायला मिळतात. इथे एक आहे आणि ही एक आहे. इथे पूर्ण रान माजलेलं आहे सध्या. किल्ल्याच्या पठारावर पडख्या वास्तूंचे अवशेष, मंदिराचे अवशेष, बुजलेली टाकं, साच पाण्याचा तलाव,
त्याच्या कटी असलेल्या व दगडात कोरलेल्या हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात. गड उतार होताना आमच्यातील काही जणांनी या मोहिमेत भाग घेऊन खारीचा वाटा उचलला. मित्रांनो, आता आपण खाली उतरत आहोत आणि खाली उतरताना कातळ्याच्या डावीकडची बाजू आपण बघणार आहोत. तिकडे गुफा आहेत, तर त्या आपण एक्सप्लोर करूया. ही गुफा मानवनिर्मित नसून नैसर्गिकरित्या म्हणजेच ऊन वारा पावसामुळे तयार झालेली आहे. गड उतार झाल्यावर सगळ्यांनी झुणका भाकर व भात आमटीवर ताव मारत दिवसभराचा सगळा थकवा दूर केला. मित्रांनो, मॅडने ऑर्गनाइज केलेला हा भास्करगड म्हणजे बसगडचा ट्रेक आपला यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आपल्यासोबत काका पण होते, माणिकगडच्या व्हिडिओमध्ये आहेत काका. यांचं वय 75 वर्ष आहे. मित्रांनो, तरी असून सुद्धा हे सगळ्यांच्या पुढे लीड करत होते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण तेवढे जाऊ की नाही माहिती नाही, पण खरंच त्यांच्यासाठी एक लाईक झाला पाहिजे मित्रांनो. आणि त्यांच्याकडून आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे की ह्या वयातही आपण ट्रेक करू शकतो, आपण गड किल्ले पाहू शकतो. तर हे त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे. अनिल भाऊ आहेत आपल्याकडे, रॉक क्लाइम्बर आहेत ते. तर हे ह्यांचे इंट्रोड्युशन तुम्ही पाहत आहात की आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.